नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे एक्सप्लोर विथ रोहित. आणि आजच्या या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत सिसू लेक आणि वशिष्ठ टेम्पल. हिमाचल प्रदेशमधील लाहोल आणि स्पिती या जिल्ह्यांमध्ये समुद्र सपाटीपासून सुमारे 10,240 फूट इतक्या उंचीवर स्थित सिसू हे एक छोटेसे गाव आहे. आणि आजचे दुसरे ठिकाण जे आपण एक्सप्लोर करणार आहोत ते म्हणजे वशिष्ठ टेम्पल. हिमाचल प्रदेशमधील कुल्लू या जिल्ह्यामध्ये स्थित असलेले सुमारे 4,000 वर्ष जुने हे मंदिर मनाली पासून हाकेच्या अंतरावर आहे. सिसू लेक वर्षांच्या इतर दिवसांमध्ये जिथे बोटिंग हे खास आकर्षण असते तोच सिसू लेक म्हणजे सिसू येथील तलाव विंटर्समध्ये मात्र पूर्णतः गोठून जातो. आणि आपण सुद्धा गोठलेला असा सिसू लेक आज एक्सप्लोर करणार आहोत. गुड मॉर्निंग भाई, मनालीला आलोय काय? निंगलाव निंगलाव बाहेर बघा कसं आहे बघा पाणी, बघा पाणी पाणी दिसत नाही. रात्री आम्ही खूप लेट आलेलो त्याच्यामुळे काय दाखवायला भेटलं नाही. अंधार होता, एवढा अंधार होता की सर्व अंधार होता, काय दाखवायलाच भेटलं नाही. आता कसं भाई, ब्राईटनेस फुल आहे, ब्राईटनेसची कमी नाही काय? हां सुरेश भाई, अभी हम लोग कहाँ पे जा रहे? मनाली इथून निघून आमचा 3 किलोमीटरचा लहानसा असा प्रवास सुरू झाला व आम्ही निघालो ते म्हणजे पहिल्या आपल्या ठिकाणाकडे, ते म्हणजे वशिष्ठ टेम्पल साठी. मनाली ले या राज्यस्तरीय महामार्गावरून प्रवास करून आम्ही पोहोचलो ते म्हणजे वशिष्ठ टेम्पलला. सुमारे 4,000 वर्ष जुने असे हे ऐतिहासिक मंदिर ऋषीमुनी श्री वशिष्ठ यांना समर्पित आहे. ब्यास रिव्हरच्या पूर्वेकडे स्थित असलेले वशिष्ठ या गावात मंदिरासोबतच गरम पाण्याचे नैसर्गिक झरे व कुंड सुद्धा आहे. गुरुवर्य श्री वशिष्ठ जी यांच्या मंदिरा शेजारीच श्री महादेवांचे व प्रभू श्री रामांचे मंदिर सुद्धा आहे. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला हिमाचली शैलीमध्ये दगड व लाकूड यांचा वापर करून बनवलेले ऐतिहासिक मंदिर दृष्टिक्षेपात पडते. तसेच लाकडावरचे कोरीव नक्षीकाम आपल्या मनाला मोहून जाते. मंदिरात दर्शन घेऊन आम्ही निघालो बाजूलाच असलेल्या नैसर्गिक अशा गरम पाण्याच्या कुंडाकडे. इतक्या उंच व थंड अशा प्रदेशात हे गरम पाण्याचे कुंड पाहून नवलच वाटते. या पाण्याने आंघोळ केल्याने त्वचे संबंधीचे आजार बरे होत असल्याने अनेक जण आंघोळ करण्यासाठी इथे येत असतात. गरम पाण्याचे कुंड पाहून आपण आता वशिष्ठ याच गावातील तिसरे मंदिर म्हणजे प्रभू श्री रामांचे मंदिरात दर्शनासाठी जाणार आहोत.
मित्रांनो, आपण आता मगाशी गेलो ना, ते वशिष्ठ टेम्पल आहे मनालीतलं, आणि हे आहे त्याच्या बाजूलाच आहे राम मंदिर, बाजूलाच आहे एकदम. मंदिरात दर्शन घेऊन आम्ही सर्वजण निघालो ते म्हणजे मनाली येथील मॉल रोडला. आता आलंय मॉल रोड, बघता तुम्ही. न्यू इयर साठी फुल स्पेशल. आणि आता आपण आले भाई चॉपस्टिक रेस्टॉरंट मध्ये, भूक लागलेली आहे, मस्त वगैरे नाश्ता करून घेऊ म्हणजे दिवसाला आपण रेडी. नाश्ता वगैरे करून आम्ही सर्वजण ओल्ड मनाली येथील क्लब हाऊस मध्ये आलो व आजच्या दिवशीची सांगता केली. पण तितकीच उत्सुक होतो ते म्हणजे नवीन दिवसात नवीन जागा एक्सप्लोर करण्यासाठी. सुप्रभात मित्रांनो, आता आम्ही निघालोय सिसू विलेज इथे. ब्यास रिव्हरला सोबत ठेवून मनाली लेह या राज्यस्तरीय मार्गावरून आमचा प्रवास सुरू झाला. या प्रवासात सुंदर अशी हिमालयन व्हॅली तसेच अटल टनल यांचे सुद्धा दर्शन झाले. नऊ किलोमीटरचा अटल टनल क्रॉस केल्यावर दरवर्षी विंटर्स मध्ये बर्फाने पूर्ण झाकलेला डोंगर व परिसर दिसतो. परंतु यावर्षी बर्फवृष्टी कमी झाल्याने बर्फ सुद्धा कमी प्रमाणात होता, त्यामुळे थोडी निराशा जाणवत होती. कमी प्रमाणात बर्फवृष्टी हा पूर्ण हिमाचल प्रदेश व जम्मू काश्मीर मधील यंदाचा चिंतेचा प्रश्न ठरत होता. आता सुरेश भाई आम्हाला घेऊन आलाय अटल टनलच्या पुढे. पोरांची झाले शॉपिंग, गॉगल घेतात. गॉगल सुरेश भाई, ये जगा का नाम क्या है? सिसू लेक. अच्छा, ये सिसू वॅली. हा, सिसूला आलोय आम्ही. आता मेंढी भाई काय मस्त आहे, मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो. चंद्रा या नदीच्या पूर्वेकडील तटावर हे छोटेसे गाव वसलेले आहे. आम्ही आलोय नाश्ता करायला. मस्त पैकी नाश्ता नाही म्हणजे जेवणच झालं. सिसू लेक जातो. आता सिसू लेकला जाणत आहे मागे, त्याला पेटपूजा करून घेतो. आम्ही सिड्डू ऑर्डर केले, इकडचं ट्रेडिशनल फूड आहे सिड्डू. नाश्ता वगैरे मस्त झालाय, पेटपूजा. आता आपण चाललोय लेक सिसू, जो मेन इकडचा आहे सिसू लेक. तो हे झालाय एकदम बर्फ झालाय बघा, त्याचा काय बोलतात ते जमलंय, ज्याला काय शब्द बोलतात ते पण नाही आठवते मला. मनाली सारख्या सुखसुविधा इथे अवेलेबल नाहीत, परंतु येथील शांती व सौंदर्य मनाला मोहून जाते. बघा सिसू लेक पूर्ण फ्रीज झालाय तो. तुम्हाला वाटत असेल मैदान आहे आणि बर्फ पडलाय, पण हा मैदान नाहीये, हा आहे सिसू लेक तलाव आहे. हा एवढं टेम्परेचर आहे की पाणी पूर्ण
बर्फ झालाय पाण्याचा. अटल टनलमुळे सिसू हे गाव आता 12 महिने प्रवासासाठी जोडले गेलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काही काळात पर्यटक सुद्धा इथे आकर्षित होणार आहेत व नक्कीच पर्यटकांची संख्या इथे वाढली जाणार आहे. सिसू लेक याच्या शेजारीच बसून लोकल फूडचा आस्वाद घेऊन आम्ही निघणार होतो ते म्हणजे हॉटेलच्या प्रवासासाठी. त्यापूर्वी थोडा डान्स व एन्जॉयमेंट केली व काही नवीन मित्र बनले. तर अशा प्रकारे आपला आजचा हा मनाली मधील सिसू लेक आणि वशिष्ठ टेम्पल जर्नीचा ब्लॉग समाप्त होत आहे. थांबा जाऊ नका, फोटो स्वरूपातील काही आठवणी तुमच्यासोबत शेअर करत आहे, त्या बघून जा. आणि आपल्याला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण भेटू नवीन एपिसोडमध्ये.